स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं करूया वेलकम. दरम्यान झालेला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर टायमिंग सही चेंडूला वळवलं. पहिल्याच बॉलवर चौकार, अतिशय सुंदर पद्धतीने ही स्पर्धा. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर जे होप्स आहेत ते मात्र जरूर वाढले असतील. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे हा संघ पाहायला मिळतो आणि एका साईडला डॉन किलर बिरवाडी, दोन्ही संघ अफलातून. बॉल तयार, गौरव किनी आयकॉन प्लेयर. विकास म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, झकास कामगिरी करतील का. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 5 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार, गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. आणि जयेश पाटील एका साईडला मॅन फ्रॉम नवसई, लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील जरूर केली गेली होती. मंथन आमच्या समोर जोडले गेले, तर मंथन काय म्हणशील, ज्या पद्धतीने हे पर्व 7 आहे, अग्री बांधव आज एकत्रित येऊन या स्पर्धेचा क्लास आणि क्वालिटी वाढताना पाहायला मिळते, काय म्हणशील या स्पर्धेविषयी. नक्कीच एक मोठी स्पर्धा आहे, पालघर जिल्ह्यातील नामवंत स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख सातत्यानं हा पाहायला मिळतो. स्पर्धा बघा एक निमित्त मात्र आहे, पण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो तर सामाजिक बांधिलकी ही जपली जाते. आपण सर्वजण एका छताखाली मात्र येतो आणि चांगलं यावेळेला मात्र सर्व कार्यकारिणी आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला फटका चांगला आहे, सजवलं फटक्याला, सरळ चेंडूला फेकून दिलंय. Into the strand, magnificent shot. Now say it's a brand. Yabala Bhatana, Sahadava. थँक यू डीजे, थँक यू, वेलकम बॅक. षटकार आला आणि षटकार आणि संघाची धावसंख्या 11 जाऊन पोहोचली गेली. सुपर टायमिंग. फायनल डेला आपण पाहतोय, प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी एक पॅकेट दिलं जाईल. हल्दीराम स्वीटचं सौजन्य या ठिकाणी केलेलं आहे. नरेश जी, काशीनाथ पाटील साखरे आणि त्यांचे सुपुत्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत. मनोज पाटील या ठिकाणी आहेत आणि त्यांनी सुद्धा प्रत्येक पंच असेल, पंच पॅनल असेल, त्यानंतर आपण पाहतोय यूट्यूब लाईव्ह असेल, आयोजक असतील, स्कोरर असेल, समालोचक असतील, डीजे ऑपरेटर असतील, यांना मात्र एक एक पॅकेट हल्दीराम स्वीट्स या ठिकाणी सौजन्य केले गेले. तेच मनोजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम, आपल्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये स्वागत आहे. संघाची धावसंख्या फलकावर 12. संघाची धावसंख्या 12. आदरणीय वैभवजी अशोक पाटील बहाडोली यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 500 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या बाजून आभार व्यक्त करत आहेत. खूप खूप धन्यवाद आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 जाऊन पोहोचली गेली. पुन्हा एकदा बॉल तयार, गोलंदाजी मार्कवर येताना 12 रन्स. गौरव खुलव चेंडू होता ऑफ साईडला, डिफेन्स यावेळेला दाखवत असताना पाहायला मिळत आहे. सिंगल मेल, सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. दोन फलंदाज निखिल पामाळे एका साईडला आपण पाहताय, जयेश पाटीलला आपण पाहू शकाल. दोन्ही फलंदाज तंत्रशुद्ध फटक्यांचे राजे म्हणून ज्या फलंदाजांना ओळखलं जातं. एका साईडला डॉन किलर बिरवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. घेऊया एक छोटीशी विश्रांती, चर्चा जारी राहील, देऊया आपण दर्शन आणि सुभाजी कदम यांना संधी.
थँक्यू डीजे, थँक्यू, वेलकम बॅक. संघाची धाव संख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात झाले. ब्युटिफुल स्टार्ट. कृपेश पाटील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. नवसेच्या खेळाडूंसाठी बक्षिसांची खैरात कृपेश पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला सरळ चिन्ह निघून जाईल. आणि इथे जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचली गेली. वैभव पाटील यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे. नवसईचे कोणतेही खेळाडू पहिला चौकार जर आपण पाहिलं तर चौकारासाठी 200, षटकारासाठी 200, विकेटसाठी 200 आणि झेलसाठी 200. आदरणीय रुपेशजी पाटील त्यांच्याकडून हे प्राईज पाहायला मिळतं. तिन्ही दिवस हे प्राईज सातत्याने लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर यावेळेला चौकाराला इन टू द गॅपमध्ये खेळला गेला. फलंदाजी करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 17 धावा. टेंबोडेचा ब्रँड आहे निखिल पामाळे. काय म्हणशील मंथन, पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात आणि त्यानंतर पुन्हा एकदा तोच रिदम पाहायला मिळतोय. पॉवर प्लेची षटकं म्हटलं तर तुम्हाला मुभा असते फलंदाजांना की मोठे फटके खेळण्याचे, आणि ते वेळेला मात्र आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीची बॅटिंग होते आणि चांगल्या धावा देखील या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जमवल्या जात आहेत. तंत्रशुद्ध फटके, ग्राउंड स्ट्रोक अप्रतिम, कव्हरच्या दिशेने खेळला गेलाय. वेगळ्याच पद्धतीने खेळण्याचा मनसुबा बाळगला. गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक दुरून येतील, चेंडूची फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर दोन धावा काही रोखू शकणार नाही आहेत. खूप चांगली स्टार्ट मिळाले. टाळ्यांचा गजर येत असताना श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे संघाच्या प्ले स्टँड मधून खूप चांगला ड्रेस कोटिंग आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर पंकज पाटील डॉन किलर बिरवाडी संघातून सातत्याने आपण चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत पंकज पाटील. पालन यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका सजवलाय क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली, परंतु चेंडू यावेळेला हुलकावणी देऊन निघून जातोय. 6 धावांकरता क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत षटकार. खूप चांगला फटका, अतिशय देखणा फटका पाहायला मिळतो. नेत्रदीपक बॅटिंग. संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली गेली. 17 नंबरची जर्सी परिधान करणारा एबीडीचा बिग फॅन असेल. आणि जर्सी नंबर असतात एकतर बड्डे लक फॅक्टर. यावेळेला पुन्हा एकदा मात्र बॅकलिपचा उपयोग केला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, चांगले प्रयत्न केले गेलेत. आकाश त्या ठिकाणी मात्र पुढे सरसावले गेले होते. अँड फ्रॉम सरावली संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोचते 26 धावा. मंथन ज्या पद्धतीने निखिल पामाळे फलंदाजी करतोय ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. अगदी या खेळाडूकडे ना त्याच्या भात्यामध्ये खूप मोठे फटके आहेत आणि क्षमता आहे आणि ती यावेळेला मात्र तो प्रूव्ह करतोय. मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारचे एक फटके खेळतोय. धावसंख्येचा विचार जर आपण सद्यस्थितीला केला तर धावसंख्या झाली आहे फलकावर 26. 26 रन 26 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विदाऊट लॉस स्टार्ट तर अगदी नेत्रदीपक झाले. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते, ती सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. निखिल पामाळे आणि जयेश पाटीलच्या बॅटमधून धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतोय. लो फुलटा चेंडू होता, ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. लालच देण्याचा प्रयत्न केला, खूप दुरून क्षेत्ररक्षक येतील. तत्पूर्वी आकाश पुढे सरसावले. दोन धावा काही रोखू शकणार नाही आहेत आणि दोन धावींसहित दोन षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि संघाची धावसंख्या 28 घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 28 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि लगेच या मैदानाच्या आतमध्ये चर्चा जारी राहील. घाई करा घाई करा, वेळ दौडू नका. दोन षटकांचा खेळ झाला आहे, टायमर सेट केलेला आहे 25 मिनिटे. तुम्हाला 5 षटकं हे 25 मिनिटातच फेकली गेली पाहिजे. 26वा मिनिटे लागला तर 30-yard सर्कलमध्ये ऑटोमॅटिकली खेळाडू मात्र त्या ठिकाणी तुम्हाला घ्यावा लागेल. तुषार किनीला आपण पाहत आहेत, हँडसम क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख. एका साईडला आपण पाहत आहेत मिस्टर अमोल पाटील,
ला आपण पाहू शकाल ब्रँड ऑफ साखरे. आज भूषण पाटील इन ॲक्शन लेफ्ट आर्म गोल्डन इरा. संघाची धावसंख्या 28 घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 28 रन श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे. 2 षटकांचा आढावा घेतला तर आपण पाहतायत आदरणीय सन्मान्य शशिकांतजी सदानंद ठाकूर बिरवाडी 1,100 रुपये अर्थातच 1,100 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आलेलं आहे. त्यांचं करूया आपण खूप खूप धन्यवाद हृदयाच्या अंतकणापासून. संघाची धावसंख्या 28. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. गोलंदाज तुषार घरत तुका. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळला गेला आहे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला नाही. गौरव पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 29 या धावसंख्येवर. जयेश पाटीलचा विचार केला तर 4 बॉल 9 धावांचे खेळी केले. निखिल पांबाळेने 9 बॉल 20 धावांची खेळी करत मात्र या ठिकाणी 222.22 स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली ड्रेस कोटिंग डॉन किलर बिरवाडी असेल. त्यानंतर श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे अमर पाटील जतीन किनी साहिल पाटील ही मात्र आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये स्कोरिंगची भूमिका यावेळेला जरूर निभावताना पाहायला मिळत आहेत. तर आमचे कॅमेरामॅन अफलातून कामगिरी करत आहेत अनुराग चव्हाण मोनित कुडू कपिल पाटील. ऑन साईडला फटका तर चांगला आहे. जयेश पाटीलची ही ताकद नजाकत नफातुल्ला शॉट सुपर टायमिंग सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धावांकरता. ट्रॅकिंग स्ट्रोक थँक्यू. संघाची धावसंख्या 35 घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. सुपर बॅटिंग करत असताना जयेश पाटीलला 200 रुपयांचे मात्र हकदार ठरले गेले. रुपेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक 3 दिवस सातत्याने नवसई गावातील खेळाडूंना या ठिकाणी ऊर्जा दिली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35 घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. तुषार घरत पुढील बॉल ऑन साईडला वन हँडने मात्र यावेळेला खेळला गेलाय. परंतु हा जेल होईल. आकाश कोणती चुकी करणार नाहीये. गुड कॅच ब्रिलियंट फिल्डिंग फलंदाज बाद गॉन. बिरवाडी गावाचा हनुमंताचा आशीर्वाद त्यांना भलाय. बिरवाडी गावाचा हनुमंताचा आशीर्वाद त्यांना भलाय. बिरवाडी जय बजरंग संघानी सारा मार्केट गाजवलाय. थँक यू. चला नो मीटिंग नो टाइम 45 सेकंदामध्ये खेळाडू मात्र खेळपट्टीवर येणं फार गरजेची गोष्ट राहील. जर आपण जेवढ्या लवकरात लवकर टाइम कव्हर करतील तेवढं मात्र आपल्याला बेनिफिट मिळेल. म्हणजेच कोणताही पेंडिंग सामना राहणार नाही. यस पंच काय दर्शवत आहेत. मॅच बॉल आला असेल तर द्या प्लीज. कृपया करून आमच्या लाडक्या प्रेक्षकांना नम्र निवेदन असेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 35 घरामध्ये. काय म्हणशील मंथन ज्या पद्धतीने मात्र स्टार्ट झाली होती. जयेश पाटीलने खूप चांगला खेळ केला. व्हॉट यू कॅन से अगदी यशस प्रकारे आता प्रत्येक फलंदाजानं मात्र आपल्या कांद्यांवरती जबाबदारी घ्यायला हवी. खेळायला हवं चांगल्या प्रकारे. धावांचा आलेखा वाढवायला हवा हेच मी निश्चितपणे सध्या तरी म्हणेन. नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला सुद्धा विकेटची भूक मात्र भरपूर असेल. अल्कशा आणि मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. कोणत्याही प्रकारचा समन्वय होऊ शकला नाही. डॉन त्या ठिकाणी आपण पाहतायत. अपील जरूर केली होती स्वप्नीलने. तुषार घरत एक एक्सपिरियन्स बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आतापर्यंत भरपूर वंशांचा प्रवास राहिला आहे टेनिस बॉल क्रिकेटचा. भावेश ऑन साईडला मनगडाचा वापर करत असताना खूप चांगल्या पद्धतीने खेळला गेला. परंतु तेवढेच एफर्ट अमोल पाटील यावेळेला पाहायला मिळत आहेत. ब्रँड ऑफ साखरे संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 मदतीने जाऊन पोहोचते 37-1 2.5 बॉलच्या समाप्तीनंतर. चला यानंतर होणारा सामना राहुल 11 टेंबोडे आणि रिहान सुपर किंग्स बहाडोली. राहुल 21
असं मात्र टायटल पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. 3 षटक, संघाची धावसंख्या 38 जाऊन पोहोचली गेली. निखिल पांभाळे अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. खूप चांगली खेळी करत असताना 9 बॉलला 20 धावांची खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 38 घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 38 रन्स, 3 षटकांच्या समाप्ती अखेर. चौथ्या षटकाला प्रारंभ होईल. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि जाऊया आपण दर्शन आणि सुभाजी कदम यांच्याकडे. आमचा स्वप्नील पाटील मॅच जिंकला बिरवाडी अड्ड्यामध्ये. आमचा स्वप्नील पाटील मॅच जिंकला बिरवाडी अड्ड्यामध्ये. संघाची धावसंख्या 38 घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 3 षटकांचा अक्युरेट खेळ समाप्तीवर झाला. 3 षटकांमध्ये 38 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. चौथ्या षटकाला प्रारंभ होताना पाहायला मिळेल गोलंदाज आय थिंक सो वैभव पाटीलला मात्र पुढे आणलं गेलंय. अमोलला यावेळेला आपण पाहू शकतायत. मिस्टर अमोल पाटील, चला घाई करा, वेळ दौडू नका, चर्चा जास्तीत जास्त करू नका. तुषार किने अँड कंपनी, वेळेची दिरंगाई न करताना सामन्याला सुरुवात होईल. येतानाच आपण प्रवेश द्वार पाहतायत आणि काय आल्यानंतर एक वेगळीच प्रसन्नता, आल्हाददायक असं वातावरण आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान नॅशनल नंबर 8 हायवे आपण पाहू शकतायत, 48. आणि ज्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर इथून अगदी येता जाताना प्रत्येक जण या स्पर्धेला वळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चहूबाजूने कटआउट्स तातृत्वांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. अग्री प्रीमियर लीगचा हा थरार गेली 6 वर्ष आपण पाहिली. चला, टायमर सेट केलेला आहे, नो एक्सक्यूज. 5 षटकं 25 मिनिटात फेकलीच गेली पाहिजेत. आत्तापर्यंत कौस्तुभ आम्हाला दर्शवत आहेत, बघा, 14 मिनिटांचा कालावधी झाला आहे. म्हणजे तुम्हाला 2 षटकं 11 मिनिटात तुम्हाला 2 षटकं फेकायची आहेत. लक्षात घ्या गौरव किनी अँड कंपनी, अन्यथा एक तुम्हाला 38 सर्कलमध्ये खेळाडू आणावा लागेल. ऑन साईटला आपण पाहतायत खूप चांगला फटका तर नाही आहे, परंतु कॉन्फिडेंटली यावेळेला धाव 1 येते. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. इथून मात्र काय रनिंग बिटवीन द विकेट. एक एक धावेसाठी झगडताना आपण पाहतायत खेळाडू, कारण एक एक धाव म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास, ऑक्सिजन, लाईफ लाईन, संजीवनी. संघाची धावसंख्या 40. आदरणीय सन्माननीय नारायणजी पाटील साहेब आणि त्याचप्रमाणे प्रभाकरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. भामटपाडा इथून उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक शब्दसुमनानी स्वागत यासाठीच केला होता. 8 या चेंडूवर गोड षटकार यावा. 6 षटकार, चौकार, एकंदरीत षटकार आणि विकेट गेल्यानंतर टायमर थांबवलं जातं हे सुद्धा आम्ही नमूद करतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 46. काय क्लास फटका मात्र यावेळेला खेळला होता. भावेशची हीच ताकद बनली गेले, तुमचा आत्मविश्वास. आणि आत्मविश्वास एखाद्या गुगलवर मात्र सापडत नाही, तर तुम्हाला तो स्वतःला निर्माण करावा लागतो, सेल्फ कॉन्फिडन्स. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र या बॅटची एज, 9 बॉलचा इशारा. 3 क्षेत्ररक्षक तुम्ही मात्र या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगच्या या साईडला ठेवू शकत नाही आणि त्या कारणास्तव मात्र आपण पाहतायत. एवढं क्रिकेट खेळल्यानंतर सुद्धा मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल ही चूक होते आणि चुकीला माफी नाही, म्हणून पंच हे क्वालिटी दर्जाचे आहेत. चहूबाजूने त्यांची नजर असते. 5-4 कॉम्बिनेशन केल्यानंतर सुद्धा त्यांची नजर मात्र आपल्याला सातत्याने पाहायला मिळते असं नाही आहे, म्हणून क्वालिटी दर्जाचे पंच आणल्यानंतर मात्र प्रत्येकाने त्यांना ॲप्रिसिएट करणं, चांगलं डिसिजन आल्यानंतर, ही खूप महत्त्वाची भूमिका असते. अन्यथा आपण इतर ठिकाणी पाहतो सकाळी गुड मॉर्निंग आणि इव्हिनिंग फिलिंग द ब्लँक. ऑन साईडला एक डाव अर्जित केली जाईल. आकाश काय उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण साकारलंय. एक डाव येत असताना मंथन काय म्हणशील, ज्या पद्धतीने आत्तापर्यंत भावेश पाटील, निखिल पांभाळे दोन्ही एकाच गावातून बिलॉंग करणारे खेळाडू आणि इथे रिदमसहित फलंदाजी करतायत.
बघा, तुमचा पार्टनर जर तुमच्या समोर चांगल्या ताळमेळीने खेळत असेल तर ऑटोमॅटिकली तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि चांगल्या धावा देखील तुमच्या बॅटमधनं येतात. दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं तर टेंभोडे गावचे आहेत आणि जाणून आहेत की आपल्याला उभं राहावं लागेल खेळपट्टीवर आणि चांगला खेळ देखील करावा लागेल. ऑन साईडला पुलचा फटका, आकाश पुन्हा एकदा फ्रेममध्ये, परंतु आता जेल सुटला, थोडस कॉन्सन्ट्रेशन खचलं. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर सिंगल मेथे संघाच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 40-50 रन्स कम्स अप, 50 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी प्रमोद, आपण पाहिलं तर दोन्ही बॅटरचं आपण पाहिलं तर एक पार्टनरशिपची गरज होती संघाला आणि ती महत्वपूर्ण भागीदारी या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. उलटॉस बॉल सोडणार नाहीये, आ बैल मुझे मार, हेच मात्र शब्द उच्चारावे लागतील. सरळ चेंडूला फेकून दिला, निखिल पामाळीच्या बॅटमधून येतोय डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग आणि लॉंग लेग फाईन लेगच्या अगदी मधोमध, षटकार 6. थोड्याच वेळात या चेंडू नंतर रिलीफ स्प्रे आपण घेऊन जायचा आहे. सदस्याला विनंती करेन किंवा 12 खेळाडू असेल तर त्यांनी घेऊन जायचंय, ती पुरवायची आहे सुविधा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 56, अमोल पाटील. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, यावेळेला मात्र कॉन्फिडेंटली हा फटका येत नाही आहे. तिथे बॉडी लँग्वेज थोडीशी निगेटिव्ह पाहायला मिळाली. स्वप्नील पाटील पुढे सरसावत आहेत, तालमेलची कमी नाही आहे दोन्ही फलंदाजांच्या दृष्टिकोनातून. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 57 जाऊन पोहोचली गेली. एस नो अँड वेट, हो नाही आणि थांब, या तीन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात रनिंग बिटवीन द विकेटमध्ये जेव्हा तुम्ही करता. चला रिलीफ स्प्रे घेऊन जायचंय, प्लीज रिलीफ स्प्रे आपण घेऊन जायचंय. वस्तो पाटील स्वतः त्या ठिकाणी टायमर थांबवलं गेलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 57, षटक क्रमांक 4 कम्प्लीट झालेत. येणारे आता मात्र 12 बॉलमध्ये किती धावा येऊ शकतील याची चर्चा तर जरूर असेल, परंतु घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आपुलकीची आणि आवडती प्रीमियर लीग म्हणजेच अग्री प्रीमियर लीग 2024. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 57 धावा झालेले आहेत, मंथन 2 षटकं अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील आणि काय टोटल कितपर्यंत जायला हवं, तुझं काय म्हणणं आहे? बघा, ज्या प्रकारे आपण या दोन्ही फलंदाजांना पाहतोय तर त्यांचा फॉर्म पाहता, सध्या आपण पाहतोय 4 षटकं झाली आहेत, 57 धावा झाल्यात, अजूनही 12 चेंडू बाकी आहेत. त्याचाच अर्थ अजूनही मला वाटतं 20-25 धावा दोन्ही फलंदाजांचा फॉर्म पाहता नक्कीच बनू शकतील. एक चांगली टोटल नक्कीच पाहायला मिळेल स्कोर कार्डवर आपल्याला. डेफिनेटली ह्यावेळेला अपेक्षा असतील 30 दोन षटकांमध्ये धावा यायला हव्यात. 80+ जर झाल्या तर एक स्ट्रॉंग धावसंख्या म्हणून पाहिली जाते. परंतु इथे गोलंदाज म्हणतोय मिस्टर हार्दिक की मी षटकार आणि चौकार मारून देणार नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 57 घरामध्ये. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 5व्या षटकातील पहिला बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पहिला असा संघ आपण पाहत आहेत. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळण्याचा मनसुबा बाळगला. तिथे वैभव पाटील त्या चेंडूवर जेल सुटतोय, कॅरी होत नाहीये त्या ठिकाणी, कॅरी करत नाहीये त्या चेंडूला. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 58 धावा. असा पहिला संघ आहे की 5 गोलंदाज वापरले गेलेत, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर एक ग्रुपमध्ये 4 गोलंदाज नेहमीच आपण कंटिन्यूस आपल्याला पाहायला मिळाले. परंतु पहिला संघ आहे डॉन किलर बिरवाडी, ओनर आहेत कमलाकर पाटील. यावेळेला खूप चांगला फटका, टक्कन आवाज आला, अर्थातच स्वीट टायमिंग, गोड आवाजात आलेला हा गोड षटकार. काय धुवाधार फलंदाजी या ठिकाणी सुरू आहे आणि जबरदस्त धावा भावेश पाटील जमवतोय आपल्या संघाकरता. मंथन आदरणीय सन्माननीय देवा तरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं करूया आपण वेलकम.
त्यांच्या साथीदारांचं या ठिकाणी वेलकम असेल. आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा मनसुबा बाळगला होता. चेंडू आणि फळीचा कोणताही व्यवस्थित कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. प्ले केलं होतं चेंडूला, यावेळेला खेळण्यासाठी आले होते ऑफस्टंपच्या बाहेर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 64 जाऊन पोहोचली गेले. 64 रन्स. रुपेजी पाटील अर्थातच पोलीस दलात जे कार्यरत आहेत ते माकणे गावातील अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम रुपेजी पाटील, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडानगरीमध्ये. त्याचप्रमाणे एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व बहाडोली अनमोल रत्न सुदेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम सुस्वागतम. ऑन साईडला खेळला गेलाय, फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक अमोल पाटील त्या जेलखाली कॅच ड्रॉप होतोय आणि पाहता पाहता भावेश आपली जीवाची आकांक्षा करत असताना दोन धावा परिपूर्ण होतील का. पंच त्या ठिकाणी तटस्थ आणि यस डेफिनेटली त्या ठिकाणी दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. कॉन्फिडेंटली होते आशुतोष व्यवहारे सर आणि त्यासाठीच आपण पहिला ॲक्युरेट डिसिजन त्या ठिकाणी आपण पाहू शकलात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 66. म्हणतो जेव्हा तुम्ही गुड रनिंग बिटवीन द विकेट करता तेव्हा तुमचं दोघांचं कोऑर्डिनेशन खूप फार महत्त्वाची गोष्ट असते. बॉन्डिंग आणि एकमेकांवरचा विश्वास खूप महत्त्वाची भूमिका असते आणि तेच पाहायला मिळते. यावेळेला मात्र खूप चांगला फटका खेळला गेला. स्विच हिटच्या फटक्यात यावेळेला कन्वर्ट केला. पंचांचा सिग्नल काय प्रेक्षक वर्ग आम्हाला दर्शवत आहे. थँक यू व्हेरी मच. षटकार दर्शवलाय 6 धावा आणि या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 72 घरामध्ये. आणि या षटकाराने मनोजी गरज सोनावे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं, त्यांचं सुद्धा वेलकम आहे. थँक यू, वेलकम बॅक. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 72 घरामध्ये पोहोचली गेली. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये पंकज पाटील पालन आयकॉन प्लेअर असताना सुद्धा मात्र हे स्ट्रॉंग खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, त्यांना प्रमोट केलं जातं, ही खूप महत्त्वाची उपलब्धी आहे. यावरून श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे संघ आत्तापर्यंत अफलातून कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. आत्मविश्वास 14 बॉलमध्ये 29 निखिल आणि भावेश यावेळेला 11 बॉलमध्ये 27. पहिलाच बॉल गौरवचा या वेळेला आपण पाहताय, चेंडूला सरळ भिरकावून दिलंय आउट ऑफ द पार्क. षटका संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 79 धावा. फलकावर बॉल फेकून झालेत आतापर्यंत 2. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय.
राहुलला 21 टेंभोडे आणि रिहान सुपर किंग्स बहाडोली. खूप चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर सर्व चेंडू निघून जातोय. तुषार घरत यावेळेला आपण पाहतायत या स्पाईच्या स्वरूपात पंच दर्शवत असताना आशुतोष व्यवहारे सर आणि संघाची धावसंख्या 80 घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. खूप चांगली फलंदाजी, स्टार्ट सुद्धा ब्युटिफुल झाली होती आणि तदनंतर एक विकेट गेल्यानंतर आपण पाहू शकतायत खूप चांगल्या प्रकारचा यावेळेला भागीदारी रचण्याचा जो माणस ठेवला तो सक्सेस ठरतोय. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. आकाश पुढे सरसावेल, तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 81. पहिल्या बॉलवर चेंडू षटकार यावेळेला जरूर आला आणि पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेलं परिवर्तन ही काळाची गरज आहे. गौरव पुन्हा एकदा बॉली माखो तयार, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एकदा वर्जित केली जाते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का फिकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत. या ठिकाणी दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हा कॉन्फिडन्स लेवल हाय होताना पाहायला मिळतो. निखिल पामाळे हुलकावणी देण्याचा प्रयत्न करत आहेत तुकाला आणि पाहता पाहता दोन धावा. संघाची धावसंख्या 83. आदरणीय सन्माननीय देवा तरेसाहेब भालिवली एक दानशूर व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे नारायणजी पाटील भामटपाडा, प्रभाकरजी पाटील भामटपाडा, रुपेशजी पाटील माकणे पोलीस दलात कार्यरत. अप्रतिम गुड फिनिश पहिल्या इनिंगमध्ये, चांगला यावेळेला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि दोन्ही मॅचमध्ये 89 धावा पाहायला मिळत आहेत. म्हणजेच पहिल्या दिवसात सुद्धा आपण पाहिलं होतं एक ग्रुपमध्ये 89 धावा, परंतु त्या चेज झाल्या होत्या. आणि इथे जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत या ठिकाणी चांगला खेळ करत असताना 14 बॉलमध्ये 35 धावा, 250 स्ट्राईक रेट. भावेश पाटीलचा, निखिल पामाळे 17 बॉल 37, 217 स्ट्राईक रेट, 3 षटकार 2 चौकार. भावेशच्या बॅटमधून 4 षटकार आणि एक सुद्धा चौकार नाही आहे, म्हणजे षटकारावर भर दिली. 24 धावा त्याच झाल्या. जाऊया आपण टॉसच्या दिशेने आणि टॉस करण्याकरता प्रमुख पाहुणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुदेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, भाडोलीचं एक सुंदर व्यक्तिमत्व आणि देवानंद वजे साहेब यांचे परम मित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. ज्या ठिकाणी टॉस बॉक्स प्रियांशू रेडीमिक्स, सूर्यकांतजी धुळे साहेब आणि स्वरांगी ट्रान्सपोर्ट अर्थातच आदरणीय देवानंद कृष्ण वजे साहेब. लागू आगरी कोल्यांचे वाघाची जात नाही डरणार, ही वाघाची जात नाही डरणार. जर आगरी खवलला आगरी कोली खवलला तुम्हा. चला दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी टॉस करण्याकरता यायचं आहे. राहुल 21 टेंभोडे आणि रिहान सुपर किंग्स बहाडोली सुदेशजी पाटील साहेबांना मी विनंती करीन आपण या ठिकाणी टॉस बॉक्सच्या दिशेने आपण यायचं आहे. चला दोन्ही संघाचे कर्णधार वेळेची दिरंगाई न करता त्वरित टॉस बॉक्सजवळ टॉस करण्याकरता यायचं आहे. राहुल 21 टेंभोडे आणि रिहान सुपर किंग्स बहाडोली. चला लवकर या दोन्ही संघाचे कर्णधार. 17 सुरू होण्या अगोदर आपल्याला टॉस करणं अनिवार्य आहे. सातत्यानं आम्ही कॉमेंट्री बॉक्समधून देखील सांगत असतो ज्यावेळेला इनिंग ब्रेक होईल त्यावेळेला आपण टॉस करणार आहोत. चला रिहान सुपर किंग संघाचा कॅप्टन आणि राहुल 21 टेंभोडे टीमचा कॅप्टन सन्माननीय आदरणीय सुदेशजी पाटील साहेबांना मी विनंती करीन आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कॉईन स्पिन करण्याकरता आपण यायचं आहे. चला रिहान, रिहान टीमचा कॅप्टन, रिहान सुपर किंग लगेच या.
अग्री प्रीमियर लीग 2024 आपण पाहतायत. अतिशय सुंदर असा क्रिकेटचा रणसंग्राम. राहुल 21 टेंबोडे या ठिकाणी आपण पाहतायत ॲज अन कॅप्टन. काय म्हणाल, सातवं पर्व आपण खेळतायत, एक वर्षाची प्रतीक्षा करावी लागते अग्री प्रीमियर लीग या स्पर्धेकरिता. एकंदरीत काय म्हणाल तुम्ही या सातव्या पर्वाविषयी, या आमच्या कार्यकारिणीविषयी, या संपूर्ण स्पर्धेविषयी? सर्व मुलं या स्पर्धेची वाट बघत असतात, कारण की अग्री प्रीमियर लीग सांगल्यानंतर सर्व मुलांना चान्स पण भेटतो आणि लाईव असते, म्हणजे मुलांना पण बरं वाटतं खेळण्यासाठी. त्याचबरोबर स्पर्धा म्हटली की संघ मालक हे सर्वात पुढे येतात. संघ मालकांविषयी तुम्ही काय म्हणाल, त्यांचा उत्साह, त्यांचं तुम्हाला असलेलं सहकार्य कसं असतं, काय म्हणाल संघ मालकांविषयी? त्यांच्यासाठी त्यांनी आम्हाला म्हणजे टीममध्ये घेतात, खेळायला देतात, चान्स देतात, आणि प्लस करून म्हणजे बक्षीस कमी असतो आणि खर्च जास्त असतो. त्यांचं खूप मनापासून आभार मानेल की ते आम्हाला. नक्की, चला विशाल या लवकर, या जास्त वेळ तिथे घेऊ नका. सुदेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करणार आहोत. दोन संघ हे समोरासमोर खेळताना आपल्याला दिसणार आहेत. नवीन दिवस, नवीन संघ, नवीन खेळाडू आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला राहुल 21 टेंबोडे आणि एका बाजूला रिहान सुपर किंग. राहुल 21 टेंबोडे या ठिकाणी कॉल करतोय. हेड इज द कॉल अँड टेल इट इज. नाणेफेकीचा कौल रिहान सुपर किंग संघांना जिंकलाय. सुदेश पाटील साहेबांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती जाऊन स्थानपन्न व्हायचंय. जास्त काही विचारणार नाही, मॅच देखील ऑन आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय, काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षणाचा निर्णय. तुम्हाला शुभेच्छा आहे या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी रिहान सुपर किंग भाडोली या संघानं जिंकला आणि त्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी स्वीकारलाय. चला आपण पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. जशी मॅचला होईल सुरुवात आपण ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ भाडोली मनोजी पाटील यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच. तर दुसऱ्या डावाला सुरुवात होते. बेस्ट ऑफ लक बोट टीम. पंकज पाटील गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर. यावेळेला आपण बघतोय हलक्या हाताने चेंडूला फक्त खेळण्याचा प्रयत्न केला आहे. इथे निर्धाव चेंडू जातोय. टेंबोडे एक्सप्रेस, पालघर एक्सप्रेस या नावाने मात्र ओळख आपण बघतोय. आणि आत्ताच आपण बघितलं की साऊथ इंडियामध्ये जाऊन मात्र काय जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि तिथे मॅन ऑफ द मॅच केरळा या ठिकाणी आपण बघितलं. बेस्ट बॉलर अप्रतिम, या आगरी समाजाचं हे नाव उंचावलेलं आहे पंकज पाटील यांनी. तर प्रमोद सर काय सांगतील पंकज पाटील बद्दल? पुन्हा एकदा मात्र गोलंदाज थोडे बिझी आहेत. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव निघून जातो. लागोपाठ तीन निर्धाव चेंडू इथे बघायला मिळतात. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. पंकज पाटील मॅन फ्रॉम टेंबोडे. तीन बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. आपण या तीन बॉल नंतर लगेच आपण पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत. नुकतीच MCL स्पर्धा पार पाडली, केरळाचा वर्ल्ड कप, आणि त्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याला अवॉर्ड मिळाला तोच पंकज पाटील पालन. तर प्रशांत घरतला मात्र बेस्ट फिल्डरचा किताब मिळाला. इथे आपण पाहू शकता क्लीन बोल्डच्या फलंदाज बाद आणि यस तुकाला मात्र वाटावं लागेल बॅक टू द डगआउटच्या दिशेने. काय भन्नाट वेग होता. या आपण स्वागत सन्मान करणार आहोत. आदरणीय देवातारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, उद्योजक भालिवली. आणि मी देवानंद वजेसाहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यतोचे स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. देवातारे उद्योजक भालिवली यांना मी विनंती करेन समोर यावं, आपलं यतोचे स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करतायत. मायेची उबदार प्रेम शाल देवातरे यांचं, देवानंद वजेसाहेब या स्पर्धेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहू शकाल. बुके देऊन आणि प्रेम शाल या ठिकाणी सन्मानित केले जाते. तदनंतर नारायणजी पाटील भामटपाडा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी योगेशजी तरे यांना विनंती केली आणि आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. प्रतिम चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने आतमध्ये येणारा पाहायला मिळतोय. हाईट असल्या कारणानं पंकज पाटील पालन बाउन्सचा खूप चांगला वापर करत आणि खास करून यॉर्कर सुद्धा चेंडू भरपूर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. व्हाईट यॉर्कर हाताळतात, ऑप्शनच्या बाहेर चेंडूला कॅपला ठेवतात, सुंदर लेंथ अँड लाईन्स करतात. ही मात्र खासियत राहिले. आदरणीय सन्माननीय नारायणजी पाटील साहेब, योगीजी तरे यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान करीत आहोत.
ऑन साईडला खेळला गेला आहे. हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला गेला. फाईन लेग क्लिअर होईल का शेवटच्या मोमेंटला? मात्र यस, जणू काही चार धावांची मोहर उमटवली, चौकार मिळाला. तदनंतर प्रभाकरजी पाटील साहेब भामटपाडा, चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मनोजी पाटील सल्लागार यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. जे संघ मालक सुद्धा आहेत, वैभव पाटील असतील, टेंबोडे, मनोजी पाटील आपण पाहू शकाल, सोनावे, माईची उबदार शॉल, चौकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते चार. या धावसंख्येवर खूप चांगले गोलंदाजी, ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. तदनंतर रुपेजी पाटील साहेब जे पोलीस दलात कार्यरत आहेत आणि माकणेचे अनमोल रत्न, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी आदरणीय सन्माननीय किशोरजी वजे साहेब यांना विनंती करेन. 89 धावा फलकावर लगावल्यानंतर 90 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. पहिल्या षटकामध्ये दमदार आणि सुंदर कामगिरी का मला केरळाच्या वर्ल्ड कपमध्ये, मात्र टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून केरळामध्ये त्या स्पर्धेला वर्ल्ड कप म्हणून संबोधलं जातं, MCA म्हणून ती स्पर्धा ओळखली गेली आणि त्यामध्ये अनिकेत राऊत अँड ऑल टीमने खूप चांगल्या पद्धतीने मात्र खेळ साकारला आणि पालघरचं नाव अप्रतिम आपण पाहू शकतो. ते खेळाडू उंचावताना पाहायला मिळतात, त्यामध्ये बेस्ट बॉलर पंकज पाटील पालनला मिळालं. रुपेजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करीत आहोत. ऑन साईडला तुषार केनीचा क्रॉस बॅटने खेळला गेला, क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, चेंडूची फेक करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल या ठिकाणी मिळते. संदीपजी किनी या ठिकाणी उपस्थित झालेत कोपरवरून आणि मी विनंती करेन उपाध्यक्ष संजयजी किनी साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते संदीपजी किनी यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. आमचे पाहुणे मंडळी आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करणं साहजिकच आहे. अग्री प्रीमियर लीग एक माणुसकीचं माहेरघर असणारी स्पर्धा. यावेळेला ऑन साईडला खेळला गेला, गौरव किनीच्या बॅटमधून क्लास क्वालिटी षटकार. थँक्यू व्हेरी मच. मनोजी पाटील आमच्या समोर जोडले गेलेत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. मनोजी पाटील वेलकम आहे. भाडोलीचा एक गोड आवाज आपण ऐकणार आहोत. ऑन साईडला खेळलाय फ्लिकचा फटका, भावेश पुढे सरसावेल, ज्या भावेशने अप्रतिम विथ द बॅटने खूप चांगली कामगिरी केली. मनोजी पाटील कसं वाटतं आजचा दिवस, चौथा दिवस सलग आपल्याला पाहायला मिळतो, ए ग्रुपच्या मॅचेस क्लिअर झाल्या आणि खास करून काल 8 सामने झाले, हे खूप महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आणि आज बी ग्रुपला सुरुवात होते, कसं फील करतायत आपण? नक्कीच खूप छान वाटतंय आणि बी गटात जर बघितलं आपण तर ए गटापेक्षा स्ट्रॉंग खेळाडू आहेत असं वाटतंय, कारण दोन सामने झालेत आणि दोन्ही सामन्यात पहिल्या डावात जर आपण बघितले तर 89 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. कुठेतरी चौकार षटकारांची आतषबाजी होताना आपल्याला बघायला मिळते. या दरम्यान एक खराब चेंडू येतोय, अवंतर धावेमध्ये भर होते. धावसंख्येचा विचार केला तर 13 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे प्रथम फलंदाजी करणारा संघ खोऱ्याने धावा जमवतोय आणि तदनंतर मात्र बॅकफुटवर ढकललं जात आहे दुसऱ्या डावात. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल मिस्टर, आपण बघतोय पंकज मडवी. यावेळेला सुरेख फटका, सरळ बॅटने खेळलेला चेंडू निघून जातोय. 6 धावण करीत षटकारातोय आणि या षटकारांची धावसंख्या आपण बघितली तर 18 धावा 19 धावा. तर आतापर्यंत आपण बघितलं तर तुषार तुका बाद झालाय, त्यानंतर आपण बघितलं तर तुषार किणी आणि गौरव किणी आहे. गौरव किणीच्या बॅटमधून आपण बघितलं तर एक चौकार एक षटकार आलाय, तुषारच्या बॅटमधून एक षटकार येतोय. इथे मात्र बॅकवर्ड पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न केला होता पंकज, गुड कमबॅक करताना आपल्याला बघायला मिळतोय. सर तुम्ही पहिल्या दिवसापासून आहेत तर ब गटात आणि अ गटात तुम्हाला काय वाटतंय? नक्कीच अ गटामध्ये आपण पाहिलं तर खेळाडू आपण पाहू शकलात ऑलराऊंडरची भूमिका निभावली होती. ब गटामध्ये थोडेसे गोलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत, थोडेसे बॅकफुटला येत असताना पाहायला मिळतील, कारण पहिल्याच सामन्यामध्ये आपण 5 गोलंदाज यूज करताना पाहायला मिळाले. यावरून स्पष्टपणे होते काल तुषार गरत हीच चर्चा करत होते की मात्र ब गटामध्ये थोडीशी गोलंदाजांची कमजोरी या ठिकाणी पाहायला मिळेल का, परंतु पंकजने या वेळेला लेग बिफोर विकेट यस पंच दर्शवतात की रिव्हर्स घेतलेला आहे तो आपण पाहू शकाल. सिग्नल जो घेतला होता अपील केली होती
आणि इथे मात्र आपण पाहतात डिसिजन रिव्हर्स घेतला गेला आहे. ॲडजस्टमेंट फार महत्त्वाची गोष्ट असेल तर इथे मनोजी पाटील त्याच गोष्टींची मात्र या ठिकाणी उणीव भासताना पाहायला मिळते. नक्कीच. आणि यावेळेला आपण बघतोय अ गटात आपण बघितलं कालच्या दिवसामध्ये 3 संघ क्वालिफाय होताना आपण बघितले विहा 11 भामटपाडा पहिल्या क्रमांकावर, तांचा किंग दुसऱ्या क्रमांकावर, तर SS रिअल टायगर सरपाडा तिसऱ्या क्रमांकावर. आज ब गट आहे आणि ब गटात जे आपण संघ बघतोय ते संघ असतील आपल्याला राहुल 11 तेंबोडे, राहुल पाटील, कौस्तुभ पाटील तेंबोडे हे संघ मालक आहेत. त्यानंतर आपण बघतोय क्रिएटिव्ह 11 माकणे, भूपेशजी गावडसाहेब माकणे. त्यानंतर आपण बघितलं तर डॉन किलर बिरवाडी, स्वप्नील पाटील डॉन आणि कमलाकर पाटील साहेब यांचा हा संघ. श्रीराम स्पोर्ट खानिवडे, ग्रामस्थ खानिवडे यांचा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. यंगस्टर सोनावे, मनोज पाटील, वैभव पाटील, प्रफुल पाटील, निलेश घरत यांचा हा संघ. रिहान सुपर किंग बहाडोली, कल्पेश कुडू बहाडोली यांचा हा संघ आपण बघतोय. त्यानंतर जय बजरंग बिरवाडे, श्रीकांत ठाकूर, सचिन ठाकूर आणि संदीप पाटील यांचा हा संघ आपल्याला, असे 7 संघ आज आपल्याला बघायला मिळतात या ठिकाणी. तर 89 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आपण बघतोय 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि 20 धावा. सर काय सांगतील, 10 सरासरीने धावा होत आहेत, कुठेतरी धावगती कमी होते का, प्रेशर वाढलं असेल का, येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 70 धावांचं लक्ष आहे. येस, डेफिनेटली आपण पाहू शकाल पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 10 आल्या होत्या. आणि पंकज यावेळेला थोडासा 16 धावा त्या खर्च केल्या गेल्या. पंकजने खूप चांगली प्रगती केली. या अगोदर मी त्याला लांब लचक षटक टाकताना पाहिलंय, परंतु त्याने इम्प्रुवायझेशन केलं की माझ्यात ती क्वालिटी आहे. आणि एकावेग फॉर्मॅटमधून खेळताना संतोष मडवीने खूप वेळा संधी दिलेल्या आहेत त्या पंकज या गोलंदाजाला. संघाची धावसंख्या स्थिरावली गेली. निखिलने खूप चांगली फलंदाजी करत आता गोलंदाजीवर मोहर उमटवताना पाहायला मिळतो मनोजी. नक्कीच, निखिल हा एक तेंबोड्याचा अष्टपैलू खेळाडू आहे आणि निखिलवर सुद्धा खूप जास्त संघ मालकाने हात वर केले होते आणि यावेळेला मात्र खूपच सुरेख फलंदाजी सुद्धा केली होती निखिलने. यावेळेला झेलबाद होताना अष्टपैलू कामगिरी करताना निखिल आपल्याला म्हणतोय पंकज कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. इथे मात्र मोठा हादरा बसतोय तुषार किणी यांच्या रूपाने. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. डीजे थँक्यू. आणि तर नक्कीच अंडर 24 टुर्नामेंटसाठी रवाना होतील आजच्या दिवसामध्ये. आपण बघतोय प्रमोद सर आणि आमंत्रण कोणी दिलंय तर कुणाल दाते सरांनी आणि चंदू शेट्टी सरांनी. तर 2 गोड आवाज आहेत आणि व्हॉइस ऑफ महाराष्ट्र म्हणायला हरकत नाही दोघांना सुद्धा. एक तर IPL मध्ये समालोचन करतात कुणाल दाते सर, तर एवढ्या मोठ्या समालोचकांनी बोलवणं म्हणजे ही तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. काय किस्सा शेअर करतील नंतर, या षटकानंतर आपण चर्चा नक्कीच करणार आहोत. निखिल पामाळे गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र तुषार तन्मय भावेश पुढे सरसावतोय आणि पंकज चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत 2 धावा, 22 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. 22 धावा धावफलकावर. तुम्हाला फोन आला तेव्हा तुम्हाला सुखद धक्का बसला असेल. निश्चित स्वरूपात अंडर 24 आज क्रिकेट खूप पॉप्युलर होताना पाहायला मिळणार आहे. आज नाईटच्या स्पर्धेमध्ये अप्रतिम चांगलं पालघरचे स्टार खेळाडू म्हणण्याऐवजी अपकमिंग यंग टॅलेंटेड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. नेहमीच 70-70 माध्यमातून मोठमोठे धमाके होतात आणि त्यामध्ये हे 2 दिग्गज समालोचक पाहायला मिळतात. गेल्या वर्षात ग्रामीण धमाका नाईटची स्पर्धा झाली कोंडगाव छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोंडगाव, जे कल्याणच्या अगोदर थोडंसं मात्र आपण गेलात तर डेफिनेटली ते भिवंडीमध्ये मोडतं आणि कोंडगावच्या मैदानातसुद्धा खूप चांगली स्पर्धा अरिकबाई यांची सातत्याने पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं खूप मी ऋणी राहतोय. नक्कीच, थँक्यू सो मच आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. तर गोलंदाज निखिल पांबळे गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र गौरव किरी खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून थोडासा दूर ठेवला जातोय चेंडू. यष्टीरक्षण सुरेख बघायला मिळते पंकज पाटीलकडून. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होते, धावसंख्या स्थिरावलेल्या आहे 23 या धावसंख्येवर. म्हणजे पूर्णपणे पकड श्रीराम स्पोर्ट खानिवडे संघाने मात्र घट्ट पकडलेली आहे या सामन्यावर. नक्कीच, 6,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य आलेला आहे. देवा तरी साहेब उद्योजक आहेत आणि एक दानशूर व्यक्तिमत्व, तर त्यांचं करूया जोरदार टाळ्यांच्या गजरात मनपूर्वक धन्यवाद.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे मनोजी, आतापर्यंत विचार केला तर 24 या धावसंख्येवर. बॅकफुटला गेलाय परिपूर्ण संघ. डॉन केलर बिरवाडी पहिला सामना आहे, हरकत नाही. जिथे चुका झाल्या गोलंदाजामध्ये त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतील. क्षेत्रक्षणामध्ये थोड्याफार चुका पाहायला मिळाल्या म्हणजेच काय तर पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं असतं आणि तदनंतर अपयश नंतर काय तर यश असतं. अपयश यशाची पहिली पायरी म्हणून संबोधली जाते. म्हणजे पहिला सामना गमावल्यानंतर आपण खचून जायचं नाही तर तिथून मात्र पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घ्यायची आणि उत्तुंग भरारी घ्यायची. कारण क्रिकेटमध्ये रडायचं नाही तर लढायचं, तरच मात्र तुम्हाला ॲप्रिसिएट केलं जातं. नक्कीच खूप छान मार्गदर्शन. तुमच्यामुळे सुद्धा होप्स वाढतात खेळाडूंचे. कारण कॉमेंटेटर कोण हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो. जेव्हा स्पर्धा असते तेव्हा समालोचक कोण आहे याची चर्चा जास्त असते आणि हे आगरी बांधव तर नेहमीच तुमची स्तुती करत असतात की प्रमोद सर असले की आम्हाला खेळायला सुद्धा मजा येते, आम्हाला थोडीशी ऊर्जा मिळते. आणि तेच कारण आपण बघतोय की सातत्याने तुम्हाला 7व्या पर्वामध्ये सुद्धा कंटिन्यू 7 दिवसांसाठी आमंत्रित केलं जात आहे. खूप खूप धन्यवाद संपूर्ण कोर कमिटी, आदरणीय सन्मान्य देवेंद्र कृष्ण वजेसाहेब सातत्याने आपण पाहत आहेत आणि संपूर्ण कोर कमिटी आहे. योग्यजी तरे, संजयजी किनी उपाध्यक्ष, गजेंद्र रुपेजी पाटील आपण पाहत आहेत, सल्लागार मनोजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत, कल्पेजी कुडू असतील, ही संपूर्ण जी मंडळी आहे ती मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मनीजी गावड असतील, किशोरजी वजेसाहेब असतील, ही संपूर्ण जी मंडळी आहे ज्यांनी एकत्रित येऊन या अग्री बांधवांना एकत्रित केलं आणि चांगला क्लास, चांगला प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून वीर तानाजी पारगावच्या मैदानापासूनचा जो प्रवास अग्री प्रीमियर लीगचा राहिला आहे तो मात्र आत्ता इथपर्यंत येऊन ठेपला गेला आहे. 7 वर्षांचा आढावा घेतला तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. म्हणजे इम्प्रुव्हायझेशन होत गेलं. जे खेळाडूंना मात्र खेळण्यासाठी संधी मिळत नव्हती त्या संधीचं सोनं आज प्रत्येक खेळाडू अग्री बांधव करताना पाहायला मिळतो आणि इथून एक गाव एक फॉर्मॅटसाठी सुद्धा खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. आज व्यावसायिक खेळाडू म्हणून सुद्धा आपण पंकज पाटीलला पाहतोय. यावेळेला यस व्हाइट बॉलचा इशारा आशुतोष व्यवहारे सरांकडून येतोय. संघाची धावसंख्या स्थिरावली गेले, जाऊन पोहोचते ती एकंदरीत 26 धावा 26 धावा धावफलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल. पंकज पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. या वेळेला मात्र सुरेख मनगडामध्ये जी कला आहे त्या कलेच्या साह्याने मात्र इथे आपल्याला बघायला मिळतो. चेंडूला वळवण्याचा प्रयत्न केला होता पण थोडा वेळ चेंडू हवेमध्ये राहिला आणि एक सुरेख छेल घेतला जातोय. इथे गडी बाद होतोय. एक संधी देऊया डीजेला आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. डीजे थँक्यू. स्वप्नील पाटील सर मैदानाच्या आतमध्ये येतात आणि स्वप्नील पाटीलने याच मैदानावर 5 चेंडू आणि 5 षटकार मारलेले आहेत अग्री प्रीमियर लीग मध्ये. डेफिनेटली मी पहिल्या दिवशी सुद्धा उल्लेख केला होता, एक रेकॉर्ड बरकरार राहिला असता, अजून एक षटकार आला असता तर त्या 6 षटकारांच्या यादीमध्ये मात्र या खेळाडूचं नाव जरूर असतं. परंतु हरकत नाही आहे, 5 षटकार ते मारले आणि अजूनपर्यंत ते डोळ्यासमोर उभे राहताना आपल्याला पाहायला मिळतात. 5 षटकारांतर शेवटच्या बॉलवर बीट झाला आणि तिथे एक वेगळंच एक्सप्रेशन पाहायला मिळालं होतं. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने, ही खासियत राहिले पंकज पाटील पालनची. आपण पाहू काल श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे संघ खूप चांगला फ्रंटफुटला येत असताना पाहायला मिळतोय. इथून मात्र थोडंसं लेझी क्रिकेट आणि सिंगल त्या ठिकाणी ओथरूच्या स्वरूपात मिळाली. संघाची धावसंख्या स्कोरकार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर 27 या धावसंख्येवर. जतीन गरत त्या संघामध्ये जरूर खेळताना श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे संघाला बेस्ट ऑफ लक सांगितले. सागर नाईक जे आमचे कॉलेज मित्र आणि ते सुद्धा मॅचचा आनंद घेतात. खूप चांगली स्पर्धा आहे आणि स्पर्धा पाहण्यासाठी पाटील नेटवर्कची क्लॅरिटी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते आणि आयोजकांचं सुद्धा खूप त्यांनी कौतुक केलं आहे आणि जतीन गरतला सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्या आहेत आणि श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे संघाला सागर नाईक थँक्यू व्हेरी मच. म्हणजेच अचोळेवरून सुद्धा मॅचचा आनंद घेताना आपण पाहू शकतायत, म्हणजे ही स्पर्धा घराघरामध्ये पोचली गेली. नक्कीच पुन्हा एकदा मात्र गोलंदाज इथे सुरेख अप्रतिम, परंतु थोडासा उंची दिलेला चेंडू होता, डोक्याच्या वरून जाणारा चेंडू, खराब चेंडूचे संकेत होतात. अवंतर धावेमध्ये भर होते. हे धावसंख्या आपण बघितली तर अमर पाटील आम्हाला दर्शवतात की 28 28 धावा. अव्वलेला सुरेख फटका अप्रतिम फटका आपल्याला बघायला मिळते आपल्या होम ग्राउंडवर. कारण कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं की
आणि किती मेहनत घेतली होती, कारण पाऊस पडल्यानंतर खेळपट्टी थोडीशी ओली झाली होती आणि खेळपट्टी सुकवण्याचं काम केलं होतं, मैदान सुकवण्याचं काम केलं होतं गौरव किणी आणि त्यांची पूर्ण टीम होती. तर या घरच्या खेळपट्टीचा नक्कीच अंदाज आहे, अनुभव आहे आणि या घरच्या खेळपट्टीवर चांगला खेळ गौरव किणीच्या बॅटमधून होताना आपल्याला बघायला मिळते. चेंडू द्यायचा आहे. निश्चित स्वरूपात खूप चांगली मेहनत केलेली आहे. भामटपाडा या गावातील ग्रामस्थ असतील, बच्चे कंपनी असतील, अपकमिंग यंग टॅलेंटेड असतील खेळाडू, स्टार भामटपाडाच्या माध्यमातून तर एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट पाहायला मिळतं. मनोजी पाटील, जेव्हा आयोजन हा शब्द येतो ना, त्यावेळेला 1.5 महिना तयारीला लागावं लागतं. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, परंतु ते करून दाखवणं, स्वप्न सत्या साकार करणं, आपल्या नोकरी धंद्यातून ते वेळ काढून मात्र या मैदानाला वेळ देणं म्हणजेच काय तर आयोजन. क्रिकेटचं आयोजन म्हटलं तर मैदान जास्त आणि घर कमी. सर बरोबर, तुम्ही पहिल्या दिवसापासून आयोजकांचं धन्यवाद व्यक्त करतायत, परंतु आपण फक्त तोंडाने बोलतोय की त्यांनी खूप मेहनत घेतली आणि ही स्पर्धा खूप छान पाडली, परंतु आपण कितीही त्यांचं कौतुक केलं तरी ते कमीच आहे. कारण आज मी बघतोय देवानंदजी वजे साहेब असतील, किशोरजी वजे साहेब असतील, योगेश तरे साहेब असतील, कल्पेश कुडू आणि इतरत्र सर्व कमिटी मेंबर्स असतील, हे मागील 2 ते संजयजी किणी साहेब असतील, 2-3 महिन्यांपासून आपण बघतोय इथे. ही जागा जर बघितली तर गाडी पार्क करायला सुद्धा म्हणजे अवघड होईल असं अशी जागा होती आणि एवढं सुंदर मैदान बनवलं आहे. आज देवानंदजी वजे साहेब आणि योगेशजी तरे साहेब हे सुद्धा सकाळच्या 17 पासून इथे असतात. संजयजी किणी साहेब रात्री उशिरापर्यंत इथे थांबतात, पूर्ण आढावा घेतात मैदानाचा, पाऊस येईल की नाही, खेळपट्टी झाकण्यापासून सर्व कामं करतात आणि त्यांचं खूप 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 आभार व्यक्त करावं लागेल, कारण त्यांच्याशिवाय ही स्पर्धा अशक्य आहे. निश्चित स्वरूपात तुम्ही चांगला उल्लेख केला, कौतुक करणं फार महत्त्वाची गोष्ट असते. कौतुक का केलं जातं तर हे स्वप्न जे आहे ते सत्यात साकारलंय म्हणून ही कौतुकाची थाप आयोजकांच्या पाठीशी आणि आगरी समाज बांधवांचं कोऑपरेट लाभलंय या स्पर्धेला, म्हणूनच ही स्पर्धा यशस्वीच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 36 झालेली आहे. विजयासाठी अजून सुद्धा 54 धावांचं लक्ष, येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 12, 27 अस्किंग रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट क्वालिटी स्टँडर्ड आज अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून राकेश पाटील यांना आपण पाहत आहेत. पोलीस दलात जे कार्यरत आहेत, चांगली फिटनेस बाळगत असताना आणि पंकज पाटील पालन एक्सपिरियन्स खेळाडू असल्या कारणानं या खेळाडूंना घेऊन चालणं फार महत्वाची गोष्ट आहे. यशस्वी नेता तोच असतो मनोजी पाटील जो सर्व कार्यकर्त्यांना घेऊन चालतो आणि यशस्वी कर्णधार तोच असतो जो सर्व खेळाडूंना घेऊन चालतो. आणि क्रिकेटमध्ये क्रिकेट हा असा खेळ आहे, मतभेद ज्या ठिकाणी करतील त्यावेळेला क्रिकेटचा खेळ हा विनाश होईल. राजकारण आलं तर क्रिकेटचा हा खेळ विनाश होताना आपल्याला पाहायला मिळतो, परंतु क्रिकेटला जर अव्याहतपणे आणि अविरतपणे खेळायचं असेल तर क्रिकेटचा मान सन्मान आदर सत्कार करणं हे खूप महत्त्वाची भूमिका आहे. नक्कीच, आणि तेच काम करताना आपल्याला पंकज पाटील अँड कंपनी बघायला मिळते. मंगलदासजी गरज साहेबांनी सुद्धा प्रमोदजी शेडगे सरांना शुभेच्छा दिलेत, पुढील समालोचन करण्यासाठी तुम्ही आज मार्गस्थ होणार आहे त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळी आपण बघतो मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु एकच धाव मिळेल. कुठेतरी डॉन किलर बिरवाडी संघ बॅकफूटवर आणि बॉडी लँग्वेज त्यांची पूर्णपणे निगेटिव्ह बघायला मिळते आता आपल्याला. नक्कीच, गौरवचे प्रयत्न चालू आहेत मनोजी आणि त्याच पद्धतीने डॉनचे सुद्धा प्रयत्न आहेत, परंतु त्या रडारमध्ये चेंडू येत नाही आहेत. ही खूप महत्त्वाची भूमिका, कारण एका साईडला एक्सपिरियन्स खेळाडू राकेश पाटील पाहायला मिळतोय, एका साईडला एक्सपिरियन्स खेळाडू गौरव किणीसारखा खेळाडू आपण पाहू शकाल, म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट. नक्कीच, यावेळेला आपण बघतोय सुरेख इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न केला होता, भावेश पुढे सरसावलाय, चेंडूला क्षेत्ररक्षण केलंय, फेकलंय, तोपर्यंत 2 धावा मेन फ्रॉम तेंभोडे. अप्रतिम एक अष्टपैलू खेळाडू आहे भावेश पाटील. नक्कीच मनोजी, ज्या पद्धतीने रन रेट यावेळेला मेंटेन करण्यासाठी हे मात्र धडपड चालू आहे, कारण दोन्ही फलंदाजांना माहिती आहे इथून थोडासा विजय आपल्यापासून दूर चाललाय, परंतु इथे प्रयत्न करणं फार महत्वाची गोष्ट असेल. खोलवर चेंडू होता, एनफील्डच्या वरून खेळला गेलाय, सिंगल तर मिळते, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न असेल. जतीन गरत ला आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 40. इथून मनोजी 50 धावांचं अजून सुद्धा लक्ष आहे. राकेश पाटील मोठे फटके मारून देत नाहीयेत. 9 चेंडू 50 धावा म्हणजे थोडस कठीण आव्हान आहे. आता 8 चेंडू 50 धावा म्हणजे प्रत्येक षटकार जरी आला तरी संघ विजय होऊ शकत नाही, इथे एखादा चमत्कारच तुम्हाला विजयी करू शकतो. नक्कीच, अमित पाटील आपण पाहत आहेत मॅन फ्रॉम नवसई,
पाच बॉलवर पाच षटकार मारण्याची किमया प्रियदर्शनी चिंचगर वाडा तालुक्यातील एक सुप्रसिद्ध मैदान आणि तिथे मी समालोचन करताना त्याचे पाच बॉलवर पाच षटकार पाहिलेत. एम डी पॅन्थर्स या संघाकडून खेळताना मुदसराच्या माध्यमातून होऊ शकला त्या संघात खेळले आणि हुंडोच्या नेतृत्वाखाली खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट त्या ठिकाणी पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या स्कोरकार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 44. दरम्यान चौकार आला पाचव्या बॉलवर आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते डॉन किलर बिरवाडी या संघाची 44 रन्स. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे ग्रामस्थ पुरस्कृत आपण पाहत आहेत या स्पर्धेला. खोलवर चेंडू होता, खूप चांगला चेंडू खोदून काढला जातोय. कोणतेही धाव घेण्याच्या प्रयत्नात गौरव नाहीयेत, मात्र निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होईल. षटक क्रमांक पाच कंप्लीट झाले, पाच षटकांमध्ये संघाची धावसंख्या 44 आत्तापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळते आणि येणारे सहा बॉल आणि सहा बॉलमध्ये विजयासाठी 46 धावांचं लक्ष. देऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. तर शेवटचे सहा चेंडू आहेत आणि सहा चेंडूसाठी गोलंदाज येतोय पंकज मडवी. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज या वेळेला आपण बघतोय एक धाव येताना. पुढील बॉल ऑन साईडला तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतो या वेळेला जतीन गरतला बीट करत चेंडू नाही जाणार, चेंडू स्टॉप होतो त्या ठिकाणी, मिळेल फक्त सिंगल. तर धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 46 धावा. 90 धावांचा पाठलाग करताना डाऊन किलर बिरवाडी हा संघ इथे मोठा फटका हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचत नाही आणि इथे एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या 47 धावा. अजूनही उर्वरित चेंडू शिल्लक आहेत तीन. नक्कीच तीन बॉल आहेत. एका साईडला गौरव, गौरवचं नाव खरं जर आपण पाहिलं तर जेव्हा फॉर्म त्याने फिलअप केला तेव्हा विकास हे नाव दिलं होतं, म्हणून जे प्रेक्षक आहेत ते कन्फ्युजन झालेत गौरव, कारण जेव्हा तुमची बॅटिंग आली तेव्हा विकास हे नाव आलं तर ते कन्फ्युजन पाहायला मिळतं, म्हणून आम्ही ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी मात्र या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा सूचित करतोय. नो बॉलचा इशारा कमरेच्या वरती असल्या कारणानं यावेळेला नो बॉल. दोन्ही पंच आशुतोष वेवारे सर अँड नायर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, दर्शवत आहेत. बीमर होता, कमरेच्या वरती होता आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. इथे फ्रीडचा सिग्नलसुद्धा त्या ठिकाणी मिळेल, म्हणजे जोखीम पत्करावी लागणार आहे या बॉलवर. संघाची धावसंख्या 49 टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. अप्रतिम गुड डिलेवरी. एक्सपिरियन्स एक खेळाडू जेव्हा असतात ना तेव्हा मात्र एक वेगळीच टीम वर्क तुम्हाला पाहायला मिळते. पंकज पाटील पालन ज्येष्ठांच्या पाठीमागे संरक्षण करत असताना PDTPL लवकरच येते 17-21. यावेळेला टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा विकास अर्थातच गौरव आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या 49 लॉस ऑफ 3 विकेट. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. यापुढील तिसरा सामना आपल्या भेटीला येतोय. राहुल 21 टेंभोडे, राहुल पाटील यांचा संघ दोन हात करेल रिहान सुपर किंग्स बाडोली कल्पेश कुडू यांच्या संघाला. यावेळेला ऑन साईडला जरूर चेंडू निघून गेलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फॉर्मॅलिटी फक्त बाकी होती. अमित पाटील चेंडूला फील्ड करतायत, फेकी करतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोरकार्डवर 50 म्हणजेच 39 धावांनी श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे संघाने बाजी मारली आणि पहिला सामना आपल्या खिशामध्ये घालत मात्र यावेळेला मुहूर्त मेट रोवली. पहिल्या सामन्यामध्ये 2 पॉईंट मिळवले तर एक चांगलं क्रिकेट गुड क्रिकेट क्वालिटी स्टँडर्ड पाहायला मिळतं. जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने आणि मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी जाईल